पवार, न्यूज रीडर न्यूज मध्ये आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। बहुजन समाजाच्या तळागाळातल्या माणसाचा एक चेहरा म्हणून आज गोपीचंद पडळकर यांच्याकडे बघितलं जात। खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या अनेक लढाई ह्या गोपीचंदने या महाराष्ट्रामध्ये लढलेल्या आहेत, परंतु काही प्रस्थापित घराने आज त्यांच्या उमेदवाराला विरोध करताना मी पाहत आहे। पण जत सारख्या दुष्काळ भागामध्ये जीवाचं रान करून या माणसानं पिण्याच्या पाण्याच्या योजना आणल्या, जत शहराला पाण्याची योजना आणली आणि जत तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, पण तिथल्या तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी 2000 एकरावरती MIDC सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी मंजूर केली। हजारो तरुणांच्या हाताला त्यातून रोजगार मिळणार आहे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी देशभर धावणारा दुष्काळ भागातला माझा तरुण स्थिर स्थावर होईल अशा पद्धतीचे आज त्या ठिकाणी ते काम करत आहेत। आणि म्हणून मला वाटतं एक लढणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्याला, मैदानातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं विधानसभेची तिकीट मिळाली पाहिजे आणि तिथल्या जनतेची ती इच्छा आहे की आम्हाला लढणारं व्यक्तिमत्व पाहिजे, आमच्यासाठी झुंजणारं व्यक्तिमत्व पाहिजे आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर आहे आणि आमचे नेते आदरणीय देवाभाऊ। मला खात्री आहे की या सैनिकाला या मैदानामध्ये उभा करती आणि त्यांचा विजय हा पश्चिम महाराष्ट्रातला दिव्य महान असा विजय असेल, डोळ्याची पारण फेडणार असा विजय असेल, कारण आम्ही माणसं आहोत देवाभाऊची। आणि म्हणून मला वाटतं कितीही जणांनी झाड लावला तरी त्यातनं धूर निघेल, परंतु झाड निघणार नाही याची मला निश्चित खात्री आहे।